नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय आणि मी आता आलेलो आपल्या 100 कोटी रोडला। 100 कोटी रोड चेतना पेट्रोलच्या थोडंसं पुढे आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनालय त्याच्या समोर एक तुम्हाला एक मस्त अशी गाडी दिसेल ज्याचं नाव आहे परफेक्ट एक जंक्शन। आणि इथं अंड्याचे भरपूर असे पदार्थ मिळतात। तर गेले 5 ते 6 वर्ष आपल्या सांगलीकरांचे खूप आवडते आहेत। आणि इथले जे मी आपण जे ट्राय करणार आहे ते म्हणजे अंड्याचे आपटे, हे ऐकूनच मी येत आलेलो आहे। आणि त्याचबरोबर आपण दादांना विचारले इथले जे फेमस आणि कुठली डिश आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, परफेक्ट एक जंक्शनचे मालक आहेत आपल्या शेजारी, आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ। तर दादा, सुरुवातीला नाव सांगा आपलं। योगेश तुकाराम पवार। आणि हे ज्याचे दादा आपले जे परफेक्ट एक जंक्शन आहे, साधारण किती वर्ष झालं चालू आहे? 6 वर्ष चालू आहे आपलं। आणि इथले कुठले कुठले आपले डिश अंड्याचे बनतात इथं? आपल्याकडे अंडा सॅन्डविच आहे, बॉईल फ्राय आहे, हाफ फ्राय आहे, फुल सँडविच आहे आपल्याकडे, हाफ फ्राय सँडविच आहे, परत खांडोळी आहे, घोटाळा आहे, असे अनेक व्हरायटीज आपल्याकडे। ओके, खांडोळी हा एक प्रकार मी नवीनच बघितला, म्हणजे ते काय? खांडोळी जास्त करून आपल्या कोल्हापूरत युज केला जातो, म्हणजे वापरतात जास्त करून तिथं, म्हणजे खातात तिथे लोक। आणि खांडोळी कसं असतं, वर खाली ब्रेड येतो चौकोन मध्ये, वरती हाफ फ्राय ते फुल फ्राय कसं हवेल तसं येतं, वरती कच्ची चटणी वगैरे येतं, वरती ऑनियन येतं त्यामध्ये, ते वरती मेयोनीज वगैरे करून ते सर्व केलं जातं। आणि मी आता एक मेन्यू कार्डला जी डिश बघितली हे म्हणजे अंड्याचे आप्पे पण मिळतात इथं? हो, आप्पे मिळतात आपल्याकडे। मग त्याची सुरुवात वगैरे कशी झाली, म्हणजे रेसिपी वगैरे कशी काय? माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं गोव्यातून। ओके। हा, मग मी तिकडे, मला माझा भाऊ सांभाळायचा, मी पुण्याला असायचो जॉबला, मग इथनं भाऊ आल्यानंतर मी सांभाळतोय सगळं। मग काय जॉब करतात आपण? माझ्याकडे आउटलेट होते सगळे, बर्गरचे आउटलेट होते, मी त्याच्या मॅनेजर टाईप मध्ये होतो, म्हणजे सगळं मी माझ्याकडे हँडल होतं, रेसिपी वगैरे सगळं सगळं माझ्याकडे होतं। तर अंड्याचे आप्पे मित्रांनो ह्या एक नवीन प्रकार आपण आपण सांगलीमध्ये जर बघितले तर मला वाटत नाही कुठं अंड्याचे आप्पे मिळतील। आपले रेग्युलर आप्पे तर मिळतात, पण आज आपण बघणार आहे हे अंड्याचे आप्पे आणि कशी बनवतात दादा हे पण बघणार आहे। त्याचबरोबर किंमत वगैरे सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सांगतो। तर मित्रांनो, इथं व्हरायटी तर भरपूर आहेत, एकदा नक्की भेट द्या। आणि आत्ता आपण बघणार आहे इथले अंड्याचे आप्पे कसे बनवले जातात। तर चला तर मग रेसिपी बघूया। तर हे बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी थोडंसं तिखट मीठ मसाला कांदा हे बघा, हे ऍड झालेलं आहे टमॅटो। तर हे मित्रांनो बघू शकता तयार होत आहे आपले अंड्याचे आप्पे। तर हे दादा, 2 अंड्यामध्ये साधारण किती आप्पे तयार होतात? तर मित्रांनो, 2 अंड्यामध्ये 10 आप्पे मिळून तयार होतात आणि याची प्राइस आहे फक्त 30 रुपये। तर हे बघू शकता मित्रांनो, सांगलीत अशी एक खूप अशी चांगली आणि एक नवीन कन्सेप्ट आहे अंडा पेज। ह्याच्या आधी जर तुम्ही खाल्ले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जर खाल्ले नसेल तर लवकर या 100 कोटी रोडला। हा 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 हा, काय मस्त असं वास यायला लागला, छान असं दोन्ही साइडनं हे भाजलं जाईल मस्त असं। तर या बाजूला मित्रांनो बघू शकताय अंड्याचे असे भरपूर असे व्हरायटी मिळतात इथं, आणि किंमत वगैरे सर्व काही लावलेलं आहे। मेन्यू कार्ड आहे एक शेजवान चटणी आणि एक प्रकारची विशिष्ट चटणी इथे आपल्याकडे, म्हणजे असं। ओके, हे मेयोनीज आहे? हा मेयोनीज नाही, चीज ब्लेंड येते त्यामध्ये, थोडंफार चीजी फ्लेवर लागतात। ओके, हा 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 हा। तरी बघू शकता मित्रांनो, हे आलेलं आहे इथलं मस्त पैकी अंडा आप्पे। मी जे पहिल्यांदाच हे डिश ट्राय करणार आहे, आणि हे डबल आहे, डबल अंड्याचं बनवलेलं आहे, जवळजवळ 10 आप्पे येतात याच्यात, आणि किंमत आहे फक्त 30 रुपये। आणि हे बघा, त्याच्यावर मस्त पैकी अशी काकडी वगैरे आलेली आहे, चीज वगैरे आलेली आहे त्याच्यावरून, एक लिंबूची स्लाइस आहे, आणि छान असं गार्निश करून दिलं जातं, मस्त पैकी खमंग असा वास येत आहे। चला तर जरा टेस्ट बघूया। हा हा हा, काय मस्त दिसत आहे बघा। पहिला मी असंच ट्राय करतो जरा। एक नंबर, जबरदस्त, एक वेगळी अशी टेस्ट आहे, थोडं छान काकडी वगैरे असे। सांगलीत असाल तर एकदा नक्की ट्राय करा अंडा आप्पे। आणि दादा, सांगलीकरांची जी आवडती जी डिश आहे किंवा आपण असं म्हणूया की जे तुमचे स्पेशलिस्ट आहे, ती कुठली डिश आहे? आपलं जास्त करून राईस जातं, एक राईस बॉइल्ड राईस जातं त्यामध्ये, परत ना एक भुर्जी आली त्यात मध्ये, परत ना सँडविच त्यामध्ये येतं, म्हणजे व्हरायटी, म्हणजे कस्टमर कसं येईल तसं त्या मनाप्रमाणे, म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे, त्याप्रमाणे चूज करतात कस्टमर।
तर आता मित्रांनो जी दुसरी डिश आपली तयार होणार आहे ती आहे अंडा राईस। ही खूप फेमस आहे इथली पण डिश आहे मित्रांनो। तर ती अंडा राईस कसा बनवतात दादा आपण बघूया आपण थोडक्यात। मस्तपैकी कांदा टोमॅटो ते बघू शकता, थोडस तेल टाकलेलं आहे त्याच्यावर, आलं लसूण पेस्ट। ओके, तर आलू लसूण पेस्ट मित्रांनो याच्यात ऍड झालेलं आहे। हे थोडस मीठ, थोडस गरम मसाला, थोडस तिखट, हा मित्रांनो त्याच्यात ऍड होत आहे राईस। तांदळाची साईज वगैरे बघू शकताय, खूप मोठा आहे राईस असा। आणि हे दादा शेजवान चटणी का? तर हे मित्रांनो त्याच्यात ऍड झालेलं आहे शेजवान चटणी, थोडीशी कोथिंबीर, हा कलरफुल, आणि हे कांद्याची पात। छान असा लिंबू, कांदा, हा हा हा। तर हे बघू शकता मित्रांनो हा आलेला इथला अंडा राईस, मस्त पैकी एक अंडा वगैरे येते त्याच्यात, आणि हा राईस, राईसची क्वालिटी पण जबरदस्त आहे। आणि याची जी मित्रांनो किंमत आहे ती आहे फक्त 40 रुपये, त्याच्याबरोबर छान असा कांदा लिंबू वगैरे येतं। चला जरा टेस्ट करूया आपण, हे बघा जबरदस्त टेस्ट आहे। थोडस चायनीज राईस, चायनीज फ्राईड राईस असतो ना त्या टाईप लागतं, पण अंड्यामध्ये छान असा फ्लेवर आलेला, जास्त तिखट वगैरे पण नाही आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला 100% सजेस्ट करेन, एकदा नक्की ट्राय करा सांगत असाल जर, आणि इथं आला तर अंडा राईस आणि आप्पे खायला विसरू नका। तर दादा आपलं टायमिंग काय असतं शॉपचं? सकाळी 11 ते संध्याकाळी 11, सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत। आणि सुट्टी वगैरे असते कधी? फक्त संकष्टीला आपली सुट्टी असते, बाकीचे वेळ चालू असतं आपलं। ओके, आणि दादा आम्हाला इथला एकदा पत्ता सांगा। आपलं चेतना फूड चेता पेट्रोल पंप आहे, त्याच्यासमोर आंबेडकर वाचनालय आहे, त्याच्यासमोर आपली गाडी दिसेल परफेक्ट एक जंक्शन म्हणून। तर मित्रांनो इथे एकदा नक्की भेट द्या, अंड्याचे भरपूर असे व्हरायटी मिळतात, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू अशाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।